त्यात मात्र बोनकोडे संघाने बाजी मारून पुढच्या फेरीत प्रवेश केला साठ सात धावाने पराभूत केला होता है, चांगली चुरशीची मॅच पाहायला मिळाली या मॅच मध्ये देखील खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल मात्र शंकानेकडे दोन्ही मातब्बर संघ दोन्ही संघाने एक एक सामने जिंकलेत ही चुरशीची लढत या मॅच मध्ये पाहायला मिळेल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जितेश मात्रे आणि विकास भोईर अशी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते तर पहिलं षटक ज्याप्रमाणे मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच किताब दिला होता आणि या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक ज्यांनी साधली होती स्वप्नील नाईक लालू या गोलंदाजाने कमालीची गोलंदाजी केली स्विंगिंग यॉर्कर पाहायला मिळाला जितेश म्हात्रे आणि विकास भुईर अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि पहिलं शतक हाताळण्यासाठी गोलंदाजीचा सा धुरा सांभाळला जातोय सागरचंद कर्णधार आहे या संघाचा मस्त एक पाहता गोनकुडे इलेव्हन बोनकुडे संघाचा कर्णधार म्हणून मंदार नाईकला पण अरे बऱ्याच वेळा पाहिला माजीत बलोसला देखील बऱ्याच वेळा पाहिला त्याचबरोबर जर पाहिलं तर सागरचंद सारखा खेळाडू देखील आपण या मॅचमध्ये कॅप्टन म्हणून पाहायला मिळतोय तर चार षटकांची लढत आहे पॉवर पेचं एकमेव षटक असेल बॅकवर्ड पॉईंट कवर एक्स्ट्रा कवर त्याचबरोबर कवर पॉईंट सिली मिड ऑफ सिली मिड ऑन शॉर्ट स्क्वेअर लेग अशी थर्टी थर्टीआट सर्कलच्या आतमध्ये आणि जर थर्टी आठ सर्कलच्या बाहेर जर पाहिलं तर लॉंग ऑन आणि त्याचबरोबर डीप मिड विकेट इथे देखील तैनात आहे मोरच्या बांधणी केली पहिले षटक सागरचंद गोलंदाजी मार्कवर सायकेंड एंडवर आपण पाहू शकाल जितेश मात्रे पहिला चेंडू इथे मी टायमिंग स्ट्रोक चेंडू इथे मात्र चेंडू जातोय फलंदाज बाद होतोय पहिला हादरा पहिल्या विकेटचं पतन गोल्डन डकचा शिकार ठरतोय जितेश म्हात्रे शून्यावर परतलाय परतला यू थँक्यू डीजे अप्रतिम गीत गंगेश डीजे गंगेश गंगेशच्या माध्यमातून आणि सकाळपासून या गंगेशने देखील इम्प्रेस केलं आहे सकाळपासून खूप चांगलं संगीत त्याच्या माध्यमातून लगवलं जातोय शिरवण्याचा डी जे मास्टर आज अनेक नामांकित स्पर्धेमध्ये गंगेशला आम्ही पाहिलंय आणि सुंदर डी जे माझं वादन देखील आहे नवीन आलेला फलंदाज मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच धीरज फलंदाजीसाठी येतोय एंडवर एक्सपिरियन्स मॅन विकास बोईर सागरचंदला पहिली सफाय सा तर मिळतेच खूप चांगला झेल माजीत बलोचने घेताना पाहिला आणि गोल्डन डगचा शिकार हा खेळाडू ठरलाय पाचवा जो पहिल्या चेंडूवर पहिलं विकेट घेतोय इथे चांगली लाईन चांगली लेन्स क्वारकेट करण्याचा प्रयत्न केला होता इथे मात्र चेंडू पडल्यानंतर इथे उसळी घेतोय सांगता चांगली सुरुवात म्हणली गेली आहे षटकाची पहिल्या दोन चेंडूवर कुठलीही धाव नाही आणि एक गडी बाद देखील होताना पाहायला मिळतोय यावेळेस लाईन मिस केली आहे दिशाहीन गोलंदाजी अंपायरचा इशारा येते इट इज इट इज व्हाईट बॉल आणि संघाची धावसंख्या जाऊन पोचते तब्बल एक ही आकड्यावर एक धाव अवंतर धावसिंग खातं देखील उघडलंय या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला दोन ऑफिशियल पंच देखील पाहायला मिळतील यावेळेस गती परिवर्तन काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला होता मात्र इथे दिशाहीन गोलंदाजी बॅक टू बॅक दोन चेंडू अप्रतिम पाहायला मिळाले त्यानंतरचे दोन चेंडू मात्र खराब काहीशी लाईन आणि लेंथमध्ये बिघाड पाहायला मिळाला नितीन नाईक आणि कांचन तांडेल याने देखील खूप चांगल्या चांगली पंचांची भूमिका देखील पाहायला मिळाल्या या स्पर्धेच्या निमित्तानं यावेळी स्ट्रोक चांगला आहे चेंडू जातोय लॉंग ऑफ रिझन मध्ये धनधन करा फलंदाज आपण पाहू शकाल विकासच्या बॅट मधून येतोय कणकणी चौका तीन चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि संघाची धावसंख्या संख्या सहा आकड्यावर जाऊन पोहोचते पहिलं षटक इथे प्रगतीपथावर असताना यावेळेस पुन्हा एकदा त्याच पद्धतीची गोलंदाजी केली काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला होता मात्र मागच्या मॅचमध्ये अशीच गोलंदाजी स्वप्नीलने केली होती पण त्यावेळेस खूप चांगली लाईन होती फलंदाजाला मात्र वाईट बॉल आहे असं वाटत असताना तो स्विंगिंग यॉर्कर हा देखील बेहतरीन पाहायला मिळाले यावेळेस चांगली लाईन चांगली लेंथ दिशा चांगली पाहायला मिळते डॉट बॉलची सांगता कमबॅक केलं आहे सागरचंद कर्णधार स्वतः पहिले षटक हाताळत असताना दाव वर जोन यावे साफ पुल के चेंडू संघाची खाली परशु साठे आणि इथे परशु साठेच्या हातून झेल सुटणं ही दुर्मिळ गोष्ट आहे फलंदाजाला परतावा लागेल विकास बॅक टू द पॅव्हिलियन दोन गडी बात सुंदर गीत या गीताने सांगितले आहेत की आता गावाचं गाव पण राहिलं नाही आता बिल्डर आले त्यामुळे मोठमोठ्या कॉन्क्रीटचं जंगल झालं आणि झाडांची होणारी कत्तल त्यामुळेच पर्यावरण होणारा बदल आणि फेब्रुवारी महिन्यात मात्र मे सारखी गर्मी जाणवते त्याचं कारण आहे हे बिल्डर जेव्हा आपल्या गावात येतात झाडात कत्तल होते त्यामुळे वारंवार समालोचन करत असताना झाडे लावा झाडे जगवा असा सामाजिक संदेश देखील गेला जातोय जाऊ या मैदानाच्या आतमध्ये मॅच मध्ये काय घडलंय ते म्हणजे सात धावा दोन गडी बाद पहिले षटक इथे प्रगतीपत्र असताना एक चेंडू जुनी बाकी आहे या षटकातील सागरचंद गोलंदाजी मार्कवर इथे मोठा फटका टॉप एज चेंडू हवेत त्याखाली क्षेत्रक्षक पोचेल तोपर्यंत चेंडू जातोय गोशी क्षेत्रात सिंगल मिळते डिक्लर स्वरूपात संघाचं धाव फलक जाऊन पोहोचते तब्बल आठ या आकड्यावर पहिल्या षटकाची समाप्ती होते चांगलं षटक म्हणावं लागेल फक्त आठ धावा आणि दोन गडी बाद करण्यात यशस्वी ठरलाय कॅप्टन तर दुसऱ्या षटकात काय होतंय तोपर्यंत पुन्हा एकदा मधुर डी जे मास्तरांच्या माध्यमातून क्रिकेट आपण क्रिकेट बद्दल चर्चा क्रिकेट क्रिकेटमध्ये विक्रम हा मोडण्यासाठी असतो एक ओमी प्रकाश केवाचा दिवा नगरीचा एक उदयनमुख खेळाडू आहे माथेरान इथे स्पर्धा खेळण्यासाठी गेल्या सहा षटकामध्ये एकशे दोन धावा या नवी मुंबईच्या खेळाडूने ठोकल्यात एकशे तेरा टीमने ठोकल्यात आणि एकशे दोन धावा म्हणजे शतक करणारा नवी पहिला खेळाडू ठरेल असं म्हटलं तरी वावग ठरणार आहे ओमी प्रकाश केणी याचा देखील कौतुक करतोय तर गोलंदाजी मार्ग गोलंदाजी येतोय मोसिन बलोच वेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला आता शरराचा वेध घेणारा चेंडू काय गोलंदाजी खेळले मागच्या मॅच मध्ये देखील अफलातून गोलंदाजी बोनकोडे येऊन माध्यमातून पाहायला मिळाल्या मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर मोसिनच्या षटकात फक्त तीन धावा खर्च केल्या होत्या भेदक मारा आणि अचूक टप्प्याची गोलंदाजी बोनखोडे इलेव्हन बोनखोडे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते जखडून ठेवलंय एकविरा ऐरोली संघाला यावेळेस पुन्हा एकदा चांगली लाईन चांगली लेंथ काय गोलंदाजी लाजबाब गोलंदाजी मोसिन बलोचने देखील इम्प्रेस केलं आहे या स्पर्धेच्या निमित्तानं मागच्या मॅचमध्ये देखील बेहतरीन गोलंदाजी या वेळेस मात्र देखील खूप चांगली गोलंदाजी केली जाते आणि योगेश सारखा एक मातवर खेळाडू आहे हो या संघाचा किर्णधार आहे आणि वारंवार या योगेशला चुकवण्यात यश होतोय योगेशला अजून खातं उघडायचं आहे धीरज एक या धावसंख्येवर खेळते संघाची धावसंख्या आठवर जाऊन पोचते दुसरं षटक येथे प्रगतीपत्र असताना इथे मोठा फटका लागवला जातोय टायमिंग बेमिसाल चेंडू जातोय सी मारेशा पार योगेश च्या मधून येतोय खणखणी षटकार जे, एक अप्रतिम स्ट्रोक लगवला जातोय कॅप्टन इनिंग करावे लागेल कारण की बोनकुड इलेव्हन बोनकुड संघाच्या अगेन्स्ट मॅच खेळत असतात तर मात्र धावा जमवाव्या लागतील धावा कराव्या लागतील संघाची धावसंख्या चौदा यावेळेस पुन्हा एकदा स्ट्रोक चांगला बॅक टू बॅक चेंडू जातोय सी पार योगेश वैतीच्या बॅट मधून आणखीन एक बॅट चेंडू सी मारे पार षटकार या स्पर्धेतला पंधरावा षटकार देखील लगवला गेलाय इथे मात्र फलंदाज आपण पाहू शकाल योगेश वैतीच्या बॅटमधून संघाचा कर्णधार आहे कॅप्टन लिडिंग फ्रंट का म्हटलं जातं इथं अँकर इनिंग करतोय चांगली बॅटिंग आतापर्यंत संघाची धावसंख्या वीस इथे स्विंग इन मिस चांगली गोलंदाजी सॅटिक लाईन अँड लेंथ चेंडू गुडलेन स्पॉटवर जेव्हा पडला त्यानंतर मात्र स्किट होऊन थेट जातोय स्वप्नेल नाईक याच्याकडे आणि डॉट बॉलची सांगता होते संघाची धावसंख्या वीस वर जाऊन पोहोचते पाच चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय या मॅच मध्ये जर पाहिलं तर मोसिन बलोच काहीसा मागडा ठरतोय कारण की या षटकात जर पाहिले तर बारा धावा आतापर्यंत खर्च केले ते मोसिन बलोचने यावेळेस लाईन चांगली दिशा चांगली मात्र फलंदाजाला परतावा लागेल योगेशच्या विकेटचं पतन तिसरा हतरा तिसरा फलंदाज तंबूच्या आश्रयाला जाताना दिसतोय तीन गडी बाद दोन षटकांच्या समाप्तीनंतर वीस दावा दाव जाऊन पोहोचते खूप चांगली बॅटिंग करून मात्र योगेश परतलाय वीस धावा तीन गडी बाद दोन षटकांचा खेळ संपला गेलाय एकवीरा ऐरोली संघ प्रथम बॅटिंग करत असताना नवीन आलेला फलंदाज आकाश धीरज अशी जोडी पाहतोय तर गोलंदाजी मारखूर गोलंदाजीसाठी येतोय तिसरं षटक हाताळण्यासाठी मोहन दीक्षित गोलंदाजीसाठी हा गोलंदाज जर पाहिला तर अनेक चांगले चांगले स्पेल या मोहन दीक्षितचे पाहिलेत अनेक वेळा ज्यावेळेस लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये जेव्हा इंटरव्ह्यू झाले होते तेव्हा भूषण पाटीलने ज्यावेळेस इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की तुझ्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणकोण गोलंदाज असेल त्यात मोहन दीक्षित या गोलंदाजाचं नाव त्याने उल्लेख केला होता तोच हा गोलंदाज आहे यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक घेऊन येतोय स्विंग इन मिस म्हणावं लागेल हीच काशीयता आहे मोहन दीक्षितची एक चांगल्या अँगलने गोलंदाजी करतोय यावेळेस मात्र पहिला चेंडू बिट करून गेले फलंदाज धीरजला आणि आपण पाहू शकाल आज जर पाहिलं तर संपूर्ण दोन मॅचमध्ये खूप चांगली गोलंदाजी बोनकुडीस इलेवन बोनकुडीची पाहायला मिळते यावेळेस पुन्हा एकदा तीस लाईन तीस दिशा आणि तेच चित्र आपल्याला पाहायला मिळते वारंवार चेंडू मात्र डॉट बॉल पाहायला मिळते आणि ज्या ज्या प्रमाणे ज्या डॉट बॉल येईल त्याप्रमाणे मात्र एकवीर ऐरोली संघाला मात्र दडपणात आणल कारण की या संघाच्या अगेन्स्ट म्हणजे बोनकोडेच्या अगेन्स्ट जर तुम्हाला बॅटिंग करत असताना मोठं टार्गेट सेट करावं लागेल मोठी बॅटिंग लाईन अप आहे या बोनकुडे संघाकडे इम्प्रेसिव्ह कामगिरी सध्याच्या घडीला मोहन दीक्षित करतोय इथे मोठा फटका ऑन द टॉस चेंडू जातोय सी पार षटकार धीरजच्या बॅट मधून येतोय आगळा वेगळा षटकार चे मारेशापार सहा वाडू या गीताने देखील आज अखंड महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावतो याच हे गीत आहे आणि सातत्याने कॉमेडी मध्ये देखील आगरी कुळी समाजाचं प्रतिनिधित्व करतोय यावेळेस चांगली लाईन चांगली लेंथ मागचा षटकार जर पाहिला तर सँडी सर बॅटच्या अगदी वरच्या कडेला लागला होता त्यामुळे तो षटकार झाला कधी कधी क्रिकेटमध्ये होते हॅलो तर यावेळेस मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल ट्वेंटी सिक्स सव्वीस धावा तिसरे षटक इथे प्रगती ट्वेंटी सेव्हन सत्तावीस धावा धावल वर लागलेत चार चेंडूचा खेळ आतापर्यंत यावेळेस इथे लाईन चांगली दिशा चांगली आणि अगदी स्टंपवरून गेला की काय पंचांचा इशारा देखील येतोय कांचन तांडेल पंचांच्या भूमिकेत आणि स्क्वेअरलेग पंच विकी भोईर देखील पाहायला मिळत दारावे एक्सप्रेस म्हणून ज्यांची ओळख आहे टेनिस क्रिकेट विश्वमध्ये यावेळेस मात्र वाईट बॉलचा इशारा केला जातो खूप चांगली अंपायरिंग पाहायला मिळते या पंचांच्या माध्यमातून कौतुक करेन मी दोन्ही पंचांचं नितीन नाईक त्याचबरोबर कांचन तांडेल आणि स्क्वेअर लेग पंच देखील विकी भोहीर आपल्याला पाहायला मिळते या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे संघाची धावसंख्या ट्वेंटी एट यावेळेस स्कूलवर टप्प्याचा चेंडू खडून करण्याचा प्रयत्न केला होता डॉट बॉलची सांगता होते तीन षटकांचा काही इथे संपला गेल्या तीन षटकाच्या चेट समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोचते अठ्ठावीस या आकड्यावर अखेरचं षटक असेल आणि अखेरच्या षटकात काय घडेल तोपर्यंत ऐकू एक मधुर गीत आणि नेक्स्ट मॅच सडी मी अनाउन्समेंट करतो डेनिस इलेव्हन नेरुळ कॉलनी अगेन्स आराध्य इलेव्हन दापोडे या दोन्ही संघांना विनंती करतोय की टॉस सडिया डेनिस इलेव्हन नेरुळ बनाम आराध्य इलेवन <पड़ी> दापोडे या दोन्ही संघांना विनंती करतोय की टॉस या डीजे प्लीज थँक यू तर स्वप्नील नाईक लालू हा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय आणि जर पाहिलं तर पहिला चेंडू लेगस्टम्पच्या बाहेर जे मात्र मागच्या मॅच मध्ये केले होते त्याच पद्धतीची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला होता पण यावेळेस लाईन काहीशी खराब वाईट प्लस वन म्हणजे दोन धावा बोनसच्या सुरुवात मिळतात संघाची धाव संख्या थर्टी तीस जावा एकोणतीस माफ करा एकोणतीस जावाईट प्लस एक माझं जावा। कॅल्क्युलेशन तर डॉटबॉलची सांगता होती पन्नासावा डॉट बॉल आपल्याला बाहेर मिळतोय यावेळेस स्ट्रोक चांगला आहे चेंडू जातोय स्क्वेअर लेक रिझन मध्ये इथे सिंगल मेल पण चेंडू झाडाला आदळल्यानंतर धावा काढायचे आहेत त्यामुळेच की काय दोन धावा इथे मिळतात आणि संघाचा धावफलक जाऊन पोहोचते थर्टी टू बत्तीस धावा धावफलकावर जाऊन पोहोचते बत्तीस धावा धावफलकावर जाऊन पोहोचते शटक क्रमांक अखेरचं या इनिंगची अजूनही तीन चेंडू शिल्लक आहे स्वप्नील नाईक लालू गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय यावेळी स्ट्रोक चांगला आहे चेंडू जात आहे मिड विकेट रिझन मध्ये चांगलं क्षेत्र क्षण इथे पाहायला सागरचेंडच्या माध्यमातून धावचीची संधी फेकी खराब होते तोपर्यंत मिळतील दोन धावा आणि दोन धावाने संघाचा धावफलक जाऊन पोचते तब्बल चौतीस थर्टी फोर चौतीस धावा इथे धावफलकावर जाऊन पोचते आहे अखेरचं षटक इथे प्रगतीपथावर असताना स्वप्लेन लाईक चांगली गोलंदाजी करतोय मागच्या मॅचमध्ये हॅट्रिक देखील साधली या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक बॅकवर्ड पॉईंट रिजन मध्ये मंदार नाईक तिथे उपस्थित आहे फलंदाजाला परतावा लागेल फलंदाज बाद होतोय आकाश बॅक टू द पॅव्हिलियन डिझे तर मुन्ना यांचं देखील स्वागत आहे वेलकम मुन्ना आपलं सरीच स्वागत आहे इथे मात्र सिंगल मेते आणि संघाचं धाव जाऊन पोचते तब्बल पस्तीसच्या आकड्यावर पस्तीस धावा धाव लागले अजून या इनिंगचा एक चेंडू शिल्लक आहे नवीन आलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूर्यकांत मडवी बाला सूर्यकांत मडवी बाला फलंदाजीसाठी येतो एक्सपिरियन्स मॅन आहे अखेरचा चेंडू या इनिंगचा यावेळेस मात्र पिचिंग कुठे झाले आणि माणसांचा इशारा येते वाईट बॉल आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल छत्तीस थर्टी सिक्स छत्तीस धावा धाव फलकावर जाऊन पोहोचते यावेळेस लेनचा चेंडू बिरकावून दिला चेंडू हवेत आहे मोहन दीक्षित त्याच्या खाली आहे फलंदाजाला परतावा लागेल फलंदाज बाद होतोय चार षटकांचा खेळ इथे संपला गेलाय चार षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या छत्तीस वर जाऊन पोहोचते सदतीस धावांचं आव्हान ठेवलं गेलंय येणार आहे चोवीस चेंडूत तर पाहूया या मॅच मध्ये काय होतोय तर नेक्स्ट इनिंगसाठी एक बेहतरीन आवाज ज्या आवाजाची छाप गेली सत्तावीस अठ्ठावीस वर्ष या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये धूमधूमतोय ज्या आवाजाने अनेक वर्ष अनेक स्पर्धा ज्याने गाजवल्या तसे लेजेंड कॉमेंटेटर आमचे गुरुवर्य संतोष मात्रे सँडी सर आमच्यासोबत येतील तोपर्यंत तो मी तेच तो थांबतोय तुम्ही थांबू नका पाहत राहा ऐकत राहा रा, आणि या दर्जेदार क्रीडा स्पर्धेचा मनमुराद आस्वाद लुटत राहा धन्यवाद आणि स्पर्धेचा नियम आहे की लाईन अप करूनच आपण मैदानाच्या इन जायचं आहे आणि लाईन अप करूनच मैदानाच्या बाहेर जायचं आहे ही मचिंद्र स्मृती दारावे संघाने आपल्याला ही शिस्त शिकवली ती शिस्तीचं पालन या स्पर्धेमध्ये केलं जाईल ओर टू सँडी सर थँक्यू थँक यू सो मच डीजे गंगेश अँड आभार आहे विघ्नेश मिठी आवाज आपण आताचा ऐकत होतो मॅन फ्रॉम घनसोली विघ्नेश मडवीची तर सद्युतीस दावांचं आव्हान आहे सदोतीस आव्हाना उत्तर देण्यासाठी आता माजीद बलोच आणि त्याच्या जोडीला जितेश राऊत जितेश राऊत अँड माझीत बलोच जी ओपनिंग पे तो तर गोलंदाज आहेत हरिओम दहावा चार ओवरमध्ये बनवायच्या आपण अतिशय दर्जेदार असं लाईव्ह पाहतो आहे थेट ज्यांच्या माध्यमातून साईप्रीत आपल्या भेटीला आलं हे थेट ज्यांचं आहे ते दाखवलं जातं आणि जे जोडल्या ते थेट प्रेक्षकां पाहतात त्या तमाम प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आहे माझी त बलोच ऑन स्ट्राईक वन फर्स्ट स्लिप बॅकवर्ड पॉईंट कव्हर पॉईंट अँड सिनी बीड ऑफ डीप लाँग ऑफ अँड काओ कॉर्नर असे दोन क्षेत्रक्षके सजवलेले आहेत

तर तिसरा असा फलंदाज स्पर्धेमध्ये आपण पाहतो मछेंद्र चषकमध्ये का ज्याने षटकारानं खातं खोललेलं आहे पहिला होता विकी नेरुळचा त्याच्यानंतर जितेश या बोंडकोड्याच्या फलंदाज षटकाराने खातं खोल आता त्याच बोनकोडे इलेव्हन बोंडकोडेचा माजीद बलोज यांच्या जा रांगेत जाऊन बसतो अर्थातच पहिल्या चेंडूवर पहिला षटकारानं खातं वॉट अ लवली शॉट माझ्यात बलोच बैठक चांगली मारतो पण मार बैठकची आवश्यक नव्हता सरल गेला आणि बिरकावून दिला स्ट्राईट वरून षटकार राईट हँड उर्द विकेट गतीमध्ये परिवर्गत बॅकफिटवर पर गेला जागा तर हरकत के पच केलं पण ते जाईल चेंडू घोषित क्षेत्रामध्ये एक धाव मात्र खात्यात जोडली जाईल माझेच्या आणि तेवढ्या धावा मात्र स्कोर बोर्डती बिनगडी बाद सात अतिशय दर्जेदार असं आयोजन आपण पाहतोय सोळा संघ स्पर्धेत दोन दिवसांमध्ये खेळताना दिसतील गावदेवी क्रिकेट संघ दारावे गाव आयोजित मच्छिंद्र छिंद्र स्मृती चषक दोन हजार एकवीस सुरेख दीपणा असं आयोजन आणि त्यामध्ये चाललेला हा कशमकश बैठक ही बैठक आणि बैठक जसं मी सांगितलं चेंडू जाते मात्र बघूया पंचांचा इशारा काय असेल विकी भोईर तर पंचांना सांगतोय की कुठे डिक्लेअर असतील सल्ला मसलत केला जाईल आणि त्या नंतरच आम्ही सांगू की किती फटक्यावर काय बैठक मारले गुडगिने टेक तमाशा देख असा फटका मारला होता दॅट इज अ स्लॉक बेहतरीन शॉट बघू काय निर्णय येतो पंचांचा पंचांचा निर्णय असेल तो दोन्ही संघासाठी बंधनकारक असेल अशी दक्षता घ्या अंपायर डिसिजन इज फायनल ओ हो 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 बॅक टू बॅक दोन टोळे जंग षटकार झाडाला लागलं होतं आणि त्याच अनु अनुषंगाने हा षटकार पंचांचा निर्णय अंतिम असेल याची दक्षता घ्या जास्त वेळ घेऊ नका ही नम्रतेची दोन्ही पंच नामवंत असे पंच एक शारजा आणि कतार इथं प्रतिदिन करतो मुंबईचा तो विक्की आहे स्वेअर लागण त्यांनी सांगितलं कारण त्याचं घरचं मैदान आहे कुठे इथे षटकार असतो बरंचसं सामने तो इथे सराव करता करता व्यावसायिक क्रिकेटही इथे खेळलाय आहे त्यामध्ये तंतोतन माहिती निश्चित असणार का म्हणून जरूर विचारावं त्याबद्दल काहीच शंका नाही पण शंका जसं निवडून होईल तर त्यांचा मता आदर करावा लागेल डेफिनेटली तो असतो क्वेश्चन अंपायर वाय बारा धावा दोन चेंडूमध्ये तेरा कारण एक सिंगल घेतली होती षटकार सिंगल आणि पुन्हा एक धमाका झाडांच्या भेटीला माजीद बलोचा षटकार जबरदस्त हल्ला चढवलाय हरी म हरिओमच्या गोलंदाजीवर पुन्हा एकदा त्याच पद्धतीमध्ये मात्र वर्चस्व गाजू देण्यात टप्पा गुडल्यान पडल्यानंतर राही झाला होता पण सरळ जे हँड अँड हेड कॉर्डिनेशन हो पाहिजे होतं ते मात्र या चेंडूमध्ये दिसले सरळ रेषेत नव्हतं यू प्लेट टू अॅक्रॉस द बॅट नाव चेंडू डॉट चार चेंडू मॅडू पावज आत्तापर्यंत झाल्या धावा लागल्या धापकर तेरा बिनगडी बाद सदोतीस धावांचं लक्ष आहे त्याचा पिछा करताना बोंडकुडे एलिवन बोंडकुडे गतीमध्ये परिवर्तन केलं आणि ते छान परंतु चकून जातोय हो बॅट फिल्डिंग थंबलिंग झाला चेंडू सीमा पार काय फळंदाजी सुफा शॉट या डीजे गंगेन डीजे तुमचं चालू राहू द्या गीत डेनिस इलेव्हन नेहरू कॉलनी आणि अरबे इलेव्हन नापोडे ते दोन करण्यात आलं विनंती या नाणेफेकीचा कोल घेण्यासाठी डेनिस एलिव्हन नेरुल कॉलनी आणि आराध्य एलिव्हन दापोडे आपण हजार असेल तर तो, त्वरित या टॉस साठी बॅक फुटवर माझी दिन अँक्शन नो मॅन इज इयर टप्पा घेईल आणि जाईल हा चार रन सदोतीस धावाला कसं उत्तर द्यायचं त्याचं सर्वोत्तम उदाहरण माजीद बलोच कारण सदोतीस धाव होत्या चार षटकामध्ये आणि पहिल्या षटकामध्ये धावा चोपल्या ओमचे एकवीस सामना क्लिअर पण क्रिकेट आहे इज गेम ऑफ चान्स येणारे अठरा चेंडू आणि फक्त सोळा धावा एकदम जवळ आहे बोनकोडे इलेवन आदरणीय आकाश मात्रे आपल्याला विनंती केली जाते कृपा करून पण व्यासपीठावर या आपलं हार्दिक स्वागत आहे मच्छिंद्र स्मृती चषेक दोन हजार एकवीस मध्ये या स्पर्धेतला दहावा चौकार पण षटकार जास्त झालेले आहेत असे माझे स्कोरर मनीष षटकार अठरा झाले आहेत आणि दहा चौकार अशी तंतोतंत माहिती पुरवताना अतिशय दर्जेदार स्कोरच्या भूमिकेत पाहायला मिळतोय मनीष तर पंचाच्यामुळे नितीन नाईक दारावे कांचन तांडेल करावे आणि आता त्यांना सहाय्य करताना विकी भोईर का जेवणाचा थोडा वेळ आहे त्यामुळे एका पंचाला मात्र अंपायरला जेवणासाठी सुट्टी देण्यात आलेली आहे गोडंदाज घेऊन येतोय या वेळेला ऐरोलीकडून एकवेरा ऐरोलीकडून सूर्यकांत मडवी बाला अठरा चेंडू आणि सोळा धावा तर आराध्य आराध्यन दापोडे संघाचा कॅप्टन्स आले आपला हार्दिक स्वागत आहे नवी मुंबईच्या विभागामध्ये या दारावे नगरीमध्ये मच्छिंद्र स्मृती चषकमध्ये आम्ही आपला हार्दिक हार्दिक स्वागत करतोय Oh, oh. तर चेंडू यांनाची वाट बघितली चेंडूला दिशा दिली जातो जपर्यंत एक्स्ट्रा खबरला मात्र एक धाव मिळते त्यामुळे थोडासा मात्र संयम दाखवला कारण व्यावसायिक क्रिकेट खेळता आपण जवळपास आहोत विजयाच्या डेनिस एलेवन नेरुल आपल्याला विनंती केले जाते कारण दापोडे संघाचा कॅप्टन इसा आहे आहे अराध्यन दापोडे तर आपल्याला विनंती केलं केली जाते अरविंद राणा सोनू किंवा अमित वाडकर माझे आवाज आपल्या कानापर्यंत पोचवत असेल तर ता त्वरित या नाणेपिकेचा कौल घेण्यासाठी घडघणीत गन, दमदार सुरुवात करून दिली पहिल्या षटकामध्ये धावा चोपल्या हरिमनच्या विरोधमध्ये जवळजवळ एकवीस इथं धावा लागतं चोवीस सदोतीस धामांचं सा लक्ष आहे फक्त तेरा धावांची आवश्यकता पुन्हा एकदा तामला अंदर रायजला दिशा दिली चेंडू मात्र जातोय तर टी बाहेर जोपर्यंत फील्ड करा आणखी दोन धाव मिळतात माझे लवली प्लेड यार काय फळंदाजी आहे याच फलंदाजीसाठी मात्र ओळखला जातो हा माजीद बलोच पहिल्या सामन्यामध्ये हॅट्रिक या सामन्यामध्ये हॅट्रिक पाहिली आपण काय करारे हॅट्रिक पहिल्या हॅट सामन्यामध्ये माफ करा स्विंगिंग यॉरचा बेता बादशाह स्वप्नील नाईक काय स्विंग केले होते यार जुन्या चेंडूला स्विंग कसं करावं निश्चित शिकण्यासारखे लालू कडून राईट आम मोर द विकेट ऑल ऑन द कार्पेट रेड केला सेलिबी डाऊनला चांगलं शतरक्षण होतं पण हे सिंगल मात्र वाचू शकलं नाही धावसंख्या पुढे सरकते यामुळे सदोतीस धावसंख्येला उत्तर देताना बोंडकोड इलेवन बोंडकोडे सत्तावीस बिनगडीबाद सत्तावीस अशी घणघणीत दमदार सुरुवात फक्त दहा धावांची आवश्यकता येणार चेंडू तेरा स साध्य होऊ शकतो परंतु विकेट सांभाळून खेळावं लागेल एक जोरदार प्रयास केलाय बॅटची ची आउट आहे जाईल हातामध्ये कवर पॉईंटच्या पहिला झटका जितेश राऊत गॉन इज बॅक धन्यवाद गंगेश सुरे क्या सकाळपासून भक्तिगीत त्याच्यानंतर राजा कोली गीत राजांचं जीवनावर आधारित त्याच्यानंतर गीत आणि आता जसंसं दिवस मात्र सरळ चाललं आहे म्हणजे कोणते प्रेक्षकांना कोणते कोणते गणाची कोणत्या कोणत्या वेळेला आवश्यकता आहे कुठल्यापर्यंत मनोरंजन प्रेक्षकाचं त्याचं खडा ना खडा माहिती आहे डी जे ऑपरेटर आमच्या गंगेशला आहे काय व्हेरायटी आहे कौतुक करतो गंगेश तुझं एकी गीत त्याने डबल लावलेलं नाही असा वे अगला वेगळा हा एक चांगला संगीताचा जाण असलेला डी डीजे ऑपरेटर कौतुक करावं वाटतं गंगेश व्हेरी गुड दोन षटकांचा खेळ संपलाय सदोतीस धाव संगीत चुक प्रत्युत्तर दिले सत्तावीस धावा एक गडी बाद फक्त दहा धावांची आवश्यकता येणार चेंडू बारा बारा गेंदे और दस रन गोलंदाज अवे फ्रॉम द बॉडी बैठक मारली होती परंतु समीर हा गोलंदाज आलाय चला से एलिव्हन नेहरूल कारण अराध्यलिव्हन दापोडे संघाचा कॅप्टन इथे उपस्थित आहे मी विनंती करते सोनू अरविंद राणा किंवा अमित बाडकर कोणी कॅप्टन यावं आणि लवकरात लवकर टॉस करून घ्यावी ही नम्रतेची विनंती आहे पुढला चेंडू राईट आम ओर द विकेट खडे खरडे मारण्याचा प्रयत्न येते बघूया येस yes, लवली कॉट अँड बोल्ड स्वतः गोलंदाज समीर झेलटुपत्या आणि जो खतरनाक वाटत होता त्या माझेच बलोचला मात्र तंबूच्या दिशेला रवाना हीज बॅक इज गॉन नाव पंचवी ताबांची तडाखेबंद खेळीचा सेवट इज कॉन नाव दोन षटकार दोन चौकार यांची खणखणीत खेळीला हा सेवट सुरेखेळी अरुण मात्र परतलाय ला जबाब पहिल्या चेंडूवर षटकार लगातार मारता मार मग त्या षटकामध्ये दोन षटकार मारले त्या पहिल्याच आणि संघाला जवळपास इथे चांगली गोलंदाजी अशा प्रकारचे गोलंदाजी आली त्या शेवटच्या चेंडूपर्यंत मात्र घाम घालाबा लावा लागेल हा गोलंदाज का सुरेख गोलंदाजी आतापर्यंत तीन चेंडू टाकले तिन्ही डाट त्याच्यापर्यंत माझीच बलो सारखी मोठी मासरी त्याने हाताला लावली नवीन फलंदाज परशु साठे आणि स्वप्नील नायकॉन सायक ना कुठे होता आणि कुठे घेऊन आला धारदार गोलंदाजीने मध्ये सामन्यामध्ये नाट्यमय वळण आणलं दॅट इज अ लवली बॉलिंग बाय समीर, समीर गावदेवी ऐरोली कडून एक भेदक मारा टाकताना सुप यार चार चेंडू दोन विकेट एकी धाम मात्र खर्च केले नाही ला जवाब बेमिसाल गोलंदाजी बारा चेंडू मध्ये दहा धावांची अपेक्षा होते ते समीकरण येते आठ चेंडू आणि दहा धावा वॉट मॅच नाव चला या अरविंद राणा सोनू टॉस करण्यासाठी आहे डेनिस एलिव्हन नेहरूल अर्थ ते ना दापोटी संघाचा करण्याचा उपस्थित आहे आजू कर्नाधार येतोय स्वागत आहे आजू डेनिस इलेव्हन तर मी विनंती करतो आमच्या साथी समालोचक हो योगेश कोहली का आपण टॉस करून घ्या टॉस बॉस या मंचावर येणारा चेंडू आठ आठ चेंडू दहा धावांची आवश्यकता काय क्रिकेट यालाच म्हणलं जातं अनिश्चितचा खेळ का क्रिकेट म्हणलं जातं ओ टू योगेश चल योगेश पटापट टॉस करून घे अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये सामना आलेला आहे तर या षटकानंतर आपण टॉस घेणार आहोत दोन आज... बॉल जाऊ द्या मंदार नाईक काय गोलंदाजी हाई डॉज पाच चेंडू डॉट आणि दोन झटके दिले काय सुरेख गोलंदाजी माझी स्वप्नेसारखे तगडे मासणी मात्र हाताळ लावल्यानंतर अडचणीत आणलं यावेळेला गावदेवी ऐरोलीकडून तोफखाना टाकताना गोलंदाज समीर पॉइंट डीप ऑन लाग ऑफ मंदार नायक ऑन फ्रेसिंग आणि पहिल्या सामन्यामध्येही मात्र याने तीनच समीरने धाबात खर्च केले तर तीन का ला जबाब गोलंदाजी ओ उडवून दिला मंदार नाईकचा धमाका छे रन सामना मध्ये जवळ सहा चेंडू चार दाबा जाऊ या टास्कच्या या मंचावर ते जोडलेत योगेश कोळी दिव्याचे समालोचक आहेत हे नाणेफेकीचं कौल घेतील अदर्णी आकाश जी मात्रे हे टास्क घेतील यांच्या शुभाष ते नाणेफेकीचा कौल होईल ओ योगेश धन्यवाद सर घेऊन चलतोय आज दुपारच्या सत्रात पहिल्या फेरीतला हा सामना असेल डेनिस इलेवन नेरुल कॉलनी विरुद्ध नियती गावदेवी इलेवन दापोडे यांच्यामध्ये तर नाणेफिकेसाठी आमचे उपस्थित मान्यवर इथं उपस्थित नाणेफिकेचा कॉल होईल दोन्ही संघाचे संघनायक इथं उपस्थित दापोडेचा दापोडे संघाचे संघनायक का इथं कॉल देतील इट इज कॉल हेड आणि इट इज हेड नियती इलेवन गावदेवी दापोडेच्या बाजूने नाणेफिकीचा कॉल लागला आहे तर प्रथमच नवी मुंबईमध्ये खेळताना आपण दिसतंय तर नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वात तुमचं खूप खूप स्वागत आहे काय म्हणाल कसं वाटतं हे मैदान बघून ही स्पर्धा खेळण्यासाठी नवी मुंबई तुम्ही प्रथमच आलात तुमचं मुंबई टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून खूप खूप स्वागत आहे आयोजन आणि नियोजन खूपच चांगलं केलेलं आहे आणि खेळपट्टी चांगली आहे आणि इकडे आम्हाला खेळण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो धन्यवाद तर नाणेफिकीचा कॉल लागलाय हे मैदान बघता कारण सकाळच्या सतरा साठ धावा झाल्या त्यानंतर मात्र लो स्कोरिंग मॅच होत गेल्या काय निर्णय असेल तुमचा फर्स्ट फिल्डिंग करणार क्षेत्रक्षण करणार समोर डेनिस इलेवन नेरुळ सारखा एक मोठा संघ आहे किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल कारण सोनू सारखा एक व्यावसायिक खेळाडू या नेहरू डेनिस इलेव्हन नेहरूल संघामध्ये आहे कितपत रोखण्याचा प्रयत्न कराल कमीत कमी दहापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार ऑल दी बेस्ट नियती इलेव्हन गावदेवी दापोडे संघाला नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वात खूप खूप स्वागत आहे पहिला सामना खेळतात नाणेफिक जिंकली क्षेत्रक्षण स्वीकारले फंदासाठी पाचारण केलं गेलंय डेनिस इलेव्हन नेहरूल संघाला अजू डेनिस इलेवन नेरुळ संघ दापोडे संघाबरोबर प्रथमच दापोडे संघ प्रथमच नवीन नवी मुंबई क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहे कितपत टार्गेट राखण्याचा प्रयत्न राखण्याचा प्रयत्न असेल नक्कीच दापोडे संघ अज्ञात संघ आहे आमच्यासाठी तरी नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये पहिल्यांदा खेळतो आहे पण आमचा मानस असेल सिक्स्टी प्लस करण्याचा प्रयत्न असेल कारण बॅटिंग लाईन मोठी आहे सोनू सिद्धेश राठोड आमि दरा वाडकर फॉर्ममध्ये आहेत तर त्यांच्याकडून चांगला गेम करण्याचा प्रयत्न होईल आणि पूर्ण सांघिक खेळ करण्याचा प्रयत्न होईल नक्कीच नाणेफिकीचा कॉल लागला गेला नियती इलेव्हन गावदेवी दापोळे संघाच्या बाजूने नाणेफिक शेतक्षण स्वीकारला गेला फलंदाजसाठी पाचारण केलं गेलं डेनिस इलेव्हन नेहरूल संघाला दोन्ही संघाला शुभेच्छा असतील आणि ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स आमचे गुरुवर्य अ मॅच यार बघू या पंचांचा निर्णय काय असेल धम सुपवली मॅच यार सेन्सिबल मॅच पाहायला मिळते प्रेक्षकांना सहा चेंडू मध्ये चार धाबांची आवश्यकता असताना काय गोलंदाजी आहे राजेश दोन डॉट त्याच्यानंतर हा फटका काय असेल तर डीआरएस घेण्यात मुख्य पंचाकडून मागणी केली की एस कडे बघा का वेसच्या वरती आहे का हा चेंडू बॉल स्वप्नील मात्रे आपण जाऊन जरा विचार व अंपायरने निर्णय काय दिला होता अंपायर निर्णय काय विकी डीआरएस दियारेस। डीआरएस ही ओ हो हो नोबॉल आहे का पायच आहे डीआरएस कडे पहा असं विकीच म्हणणं आहे आर डीआरएस कडे पाहिलं जाईल तर बघूया मुख्य पंच आहे या सामन्यासाठी डीआरएस नितीन नाईक पातील दारावेचे अंपायर आहेत नितीन नाईक पंच म्हणून डी डीआरएस चा निर्णय देण्यात आलेला आहे बघूया पंचांचा निर्णय अंतिम असेल तोपर्यंत थोडासा खेळ थांबतोय पाहिलं जातं स्क्रीनवरती का हा चेंडू नमक कुठे आहे ओ हो तर एस पंचा निर्णय हा नो बॉल कमरेच्या वर स्पष्ट दिसलं आमच्या मुख्य पंच जे डी आर एस आहे ते नायक ना ही भूमिका चोख बजावली नो बॉल दोन आणि एक नो म्हणजे तीन धावा मग चुरस शेवटचे म्हणे मात्र लढवलं घाम घालायला भाग पाडलं होतं खरोखरच अतिशय जबरदस्त गोष्ट तर सूचनेकडे लक्ष द्या मुख्य जे पंच आहेत अंपायर जे ग्राउंडवरती त्यांना जर वाटलं आपल्याला डी आर एसची आवश्यकता आहे तर ते घेऊ शकतात खेळाडूला मात्र ती अनुमती ना नाही खेळाडूसाठी डी आर एस नसणारा बिमारसाठी वेससाठी फक्त मागणी करू शकतात मुख्य खेलपट्टीवर जे मुख्य भूमिका निभावतात तर बघूया दोन धाबा आणि एक नोबॉल अशा तीन तीन आणि येणारे चेंडू असतील चार चार चेंडू मध्ये फक्त एक धावांची आवश्यकता आहे पण कौतुक करतो गोलंदाज राजेशाच राजेश त्याजन राजेश समीर काय गोलंदाजे टाकले यार एकवीरा एलिवन ऐरोली याचं पूर्ण श्रेय जाईल गोलंदाजांना काय सुरेख गोलंदाजी कारण फटकेबाजीने शानदार वजनदार सुरुवात करून दिली होते माझीत बलोच जसं माझी बलोच परतला सामन्यामध्ये मात्र परतवलं होतं रा गोलंदाजी समीरने झटके दिल्यानंतर मात्र बॉल वाईट पडला आणि तिथे सामना मात्र जवळपास स्कोर लेवल सुरेख फटका आणि या फटक्यावर मात्र षटकारानं अंदाजामध्ये एम ए धोनीच्या सामना मात्र नष्ट उद्ध्वस्त केलाय दोन सामने जिंकून मात्र बोंडकोडे इलेव्हन बोंडकोडे पोहोचल्या तिसऱ्या फेरीमध्ये अर्थातच सेमी फायनल अभिनंदन बोंडकोडे इलेव्हन बोंडकोडे आपण सेमी सेमी फायनलचा सफलतापूर्वक पूर्ण केलाय आता आदरणीय माजी महापौर जयवंत सुतार साहेब यांचं थोड्याच वेळामध्ये आगमन होते नवी मुंबई महानगरपालिका चे महा माजी महापौर जयवंतजी सुतार साहेबांचं थोड्याच वेळामध्ये आगमन होतं मचंद्र स्मृती चषक दोन हजार एकवीस मध्ये